नमस्कार दुर्वापूर्वा फाउंडेशन या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे एकदा एक साप सुतारकामाच्या वर्कशॉपमध्ये पोचला वळवळ जात असताना तो एका करवतीला घासून गेला आणि त्यामुळे त्याला किंचितशी जखम झाली झटकन तो वळला आणि त्याने करवतीचा चावा घेतला त्याबरोबर त्याच्या दातांना आणि तोंडाला चांगलीच इजा झाली काय झाले हे समजावून न घेता त्या त्याने असा समज करून घेतला की त्या करवतीनेच माझ्यावर हल्ला केला मग त्याने असं ठरवलं की त्या करवतीलाच घट्ट विळखा घालायचा आणि सर्व ताकद लावून तिचा श्वासच बंद पाडायचा पण असे करताना मात्र सापालाच प्रचंड जखमा झाल्या आणि तो विवळत मरण पावला तात्पर्य काही वेळा रागाच्या भरात आपण प्रतिक्रिया व्यक्त करतो आणि ज्यांनी आपल्याला इजा पोचवली आहे अशांना दुखावतो पण शेवटी असं लक्षात येतं की आपण स्वतःलाच आणखी इजा करून घेतली आहे आयुष्यात काही वेळा परिस्थिती माणसे त्यांचे वागणे त्यांचे बोलणे या सगळ्यांकडे दुर्लक्षच करणे योग्य ठरते काही वेळा प्रतिक्रिया व्यक्त न करणे हेच अधिक योग्य ठरते त्यामुळे कधीही द्वेषाने तुमच्या आयुष्याचा ताबा घेऊ नये याची काळजी घ्या कारण अन्य कशापेक्षा प्रेमातच व क्षमा करण्यातच जास्त ताकद असते माझा हा चॅनल तुम्हाला आवडेलच तो तुम्ही लाईक करा इतरांसाठी शेअर करा व हा चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद